हाय फ्रेंड्स, मी सूरज कांबळे आपले यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. MPSC व तलाठी सरळ सेवा परीक्षेकरता आपण अभ्यास करत आहोत. मराठी या विषयाबद्दल आपण माहिती घेत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मी आभारी आहे. तर आज आपण व्यंजन संधी बघणार आहोत. व्यंजन संधी म्हणजे जवळ येणाऱ्या वर्णापैकी पहिले व्यंजन व दुसरे व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी असे म्हणतात. तर व्यंजन म्हणजे काय हे अगोदर आपणास माहिती हवे. मराठीमध्ये एकूण 34 व्यंजने आहेत. त्यामध्ये स्पर्श व्यंजने 25, अर्धस्वर 4, उष्मे 3, महाप्राण 1 आणि स्वतंत्र असे व्यंजन ळ. अर्धस्वर आहेत य र ल व, उष्मे आहेत श स स, महाप्राण आहेत ह आणि स्वतंत्र वर्ण आहे ळ. तर या व्यंजनांबद्दल जी संधी होणार आहे ती संधी आपण आज पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला नियम आहे, पहिल्या 5 वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो यालाच प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात. तर त्यातला पहिला आहे उदाहरणार्थ विपत्काल. विपत्काल या व्यंजन संधीमध्ये विपत यामधील शेवटचा अक्षर द आणि काल यातील पहिला अक्षर क यापासून क तयार झालेला आहे आणि त्यापासून विपत्काल ही व्यंजन संधी तयार झालेली आहे. त्यानंतर उदाहरण वाक्पती. यामधील वाक या पहिल्या अक्षरातील शेवटचा अक्षर आहे ग आणि पती या अक्षरातील प यापासून तयार झाले कप, म्हणजे वाक्पती. त्यानंतर आपण बघणार आहोत पुढचं उदाहरण अब्ज. अब्ज या उदाहरणामध्ये अप अधिक ज म्हणजे अब्ज, म्हणजे यामध्ये काय झालेलं आहे प आणि ज यांचा संयोग होऊन अब्ज हे तयार झालेलं आहे. त्यानंतर बघणार आहोत आपण जगदीश्वर. जगदीश्वर म्हणजेच जगत ईश्वर. यामध्ये जगत या शब्दातील त आणि ईश्वर या शब्दातील ई याचा द झालेला आहे आणि त्याचा द अधिक ई, द अधिक ई पासनं दी झालेला आहे आणि व्यंजन संधी झालेली जगदीश्वर. त्यानंतरचं उदाहरण आहे षडानंद. षट अधिक आनंद म्हणजे षडानंद होय. तर षटानंदची आपण फोड केली तर असं होईल षटचा पहिला ट आणि आनंदचा आ यापासून ट निर्माण झालेला आहे आणि त्याचे झालेलं आहे षड आनंद. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे सद्भावना. बरोबर, सत अधिक भावना इज इक्वल टू सद्भावना. तर सद्भावनेची फोड अशी झालेली आहे पहिल्या वाक्यातील द आणि दुसऱ्या वाक्यातील भ यापासून सद्भावना हा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर बघूया दिगंबर. दिगंबर या शब्दाची फोड आली दिक अधिक अंबर. बरोबर, तर त्यामध्ये पहिल्या वाक्यातील क आणि दुसऱ्या वाक्यातील द यापासून ग झालेला आहे आणि त्याचा ग असा अनुस्वार त्यावर आलेला आहे आणि दिगंबर हा शब्द तयार झालेला आहे. बरोबर, त्यानंतर बघूया वाकनिच्छय. भले हा शब्द आपण पाहतो मराठी व्याकरणामध्ये लिहिताना वाड निश्चय आहे परंतु तो उच्चारला जातो वाकनिच्छय. बरोबर, तर वाकनिच्छय याची फोड झालेली आहे वाक अधिक निश्चय. वाक अधिक निश्चय याची फोड झालेली आहे. तर पहिल्या वाक्यातील क आणि दुसऱ्या वाक्यातील नी यापासून त्याचा वाकनिश्चय हा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर बघूया पुढचं उदाहरण षण्मास. या षण्मासमध्ये त्याची फोड झालेली आहे ट अधिक म बरोबर न यापासून न असा षण्मास शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर पुढचं वाक्य आहे जगन्नाथ. हे उदाहरण आहे. बरोबर, जगन्नाथ हे उदाहरण आलेलं आहे. त्यामध्ये जगत अधिक नाथ यापासून जगन्नाथ झालेला आहे. जगतमधील त अधिक दुसऱ्या वाक्यातील न यापासून न झालेला आहे
आणि त्याची व्यंजन सदी झाली जगन्नाथ. थँक्यू फ्रेंड्स, आज आपण इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण विसर्ग संधी हे पाहणार आहोत. धन्यवाद.